कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक 108 चे नगरसेवक कुणाल पाटील यांच्या पुढाकाराने कुणालदादा दिनकर सेठ पाटील फाउंडेशनच्या वतीने कल्याण पूर्व परिसरातील नागरिकांसाठी रेशन कार्ड नूतनीकरण कार्यक्रमाचं संस्थेच्या माध्यमातून आणि शिधा वाटप कार्यालय कल्याण अंबरनाथ यांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आलं होतं। काय हा कार्यक्रम आहे आणि कसा रिस्पॉन्स मिळालाय, कुठे कुठे करण्यात आलाय? आज गेल्या 2 दिवसापासून कुणाल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून रेशनिंग कार्ड नूतनीकरण म्हणजे जिथले जे नागरिक आहेत, सर्व नागरिक नवीन असतील, कोणी जुने असतील, कोणाची नावं रेशनिंग कार्डमध्ये नसतात आणि कोणाला नवीन बनवायचं असतात, त्या माध्यमातून हा आमच्या फाउंडेशनचा शिबिर राबवत आहोत। आणि गेल्या काल नेताजी नगर माझा जनसंपर्क कार्यालय कल्याण पूर्वेमधला, तिथे देखील हजारो फॉर्म वाटले गेले आणि आज देखील इथे मुख्य कार्यालयामध्ये फाउंडेशनच्या माध्यमातून आणि तहसीलदार कल्याण उल्हासनगर तालुका अंबरनाथ या माध्यम इकडल्या नागरिकांना सुद्धा ही पूर्णपणे मदत आणि जणूकारे आज तुम्ही बघताय एवढा नागरिक मोठ्या संख्येने आज उपस्थित आहेत, त्यांना खरोखरच गरज आहे। आणि आमच्या फाउंडेशनचं माध्यम एकच आहे की आज अनेक योजना येतात, योजनेमध्ये आज रेशनिंग कार्डमध्ये नावं नसतात नागरिकांची, योजनेचा देखील लाभ घ्यायला मिळेल। शासनाच्या माध्यमातून कितीतरी योजना आहेत, आज रेशनिंग कार्डमध्ये समजा आपलं नाव सुद्धा नसेल तर आपण घरचं मेंबर कसं हे समजलं देखील जात नाही, त्यासाठी देखील आम्ही ही दक्षता घेतलेली आहे नागरिकांची। या विभागाचे माननीय नगरसेवक कुणाल पाटील यांचे फाउंडेशन मार्फत आज या ठिकाणी रेशन कार्डासंबंधीच्या कामाकरिता हा कॅम्प आयोजित केलेला आहे। या कॅम्पसाठी लोकांचा भरपूर पाठिंबा मिळत आहे, भरपूर लोक येत आहेत काम करण्याकरता वगैरे, आणि असा कॅम्प पहिल्यांदाच या विभागात त्यांनी आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी नागरिकांनी रहिवाशांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे आणि रहिवासी सर्व त्याचा लाभ घेत आहे।